बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक आव्हानं निर्माण होतात. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची असते. राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाला भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला आणि यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल निवृत्त डॉक्टर माधुरी कानेटकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण कमे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आढावा बैठकीपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं तयार केलेल्या पंचेंद्रियांच्या संवेदनांची माहिती देणाऱ्या संवेदना गार्डनला भेट दिली. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल निवृत्त माधुरी कानेटकर यांनी गार्डनविषयी आणि त्याच अनुषंगाने येणाऱ्या विद्यापीठामार्फतच्या राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहितीही त्यांना सांगितली. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.